नमस्कार, मी कल्याणी आमणगी, तरुण भारत न्यूजच्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या बातमीपर्यंत आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये मंगळवारी रात्री एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या स्वतःच्या पत्नीची, मुलगीची आणि अपंग मुलाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी प्रकाश माळी हा कागल पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत आरोपीने निर्दयीपणे कुटुंब संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय. त्याच्या कृत्यानं पोलीस देखील हपकून गेलेत. प्रकाश एका कारखान्यात कामगार होता. त्याचा पत्नी गायत्री बरोबर नेहमी वाद होत होता. दिव्यांग मुलगा कृष्णा 8वी शिकत होता तर मुलगी आदिती 11वी शिकत होती. घरगुती वादातूनच पत्नीचा खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार म्हणून त्याने मुलांचा सुद्धा खून केल्याचं कबूल केलं. शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज 3रा दिवस आहे. आजच्या दिवशी कळवेनिवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची सिद्धिदात्री रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती. सिद्धिदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप आहे तर मुख्य दर्शन रांगेबरोबरच मुख्य दर्शनालाही प्रतिसाद मिळतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध ठिकाणांहून नवदुर्गा दर्शनासाठी सुविधा उपलब्ध असल्याने आता या माध्यमातूनही मंदिरात गर्दी वाढू लागली आहे. नवरात्रीमुळे मागच्या 2 दिवसांपासून अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी होते. दरम्यान लाखो भाविक येत असल्याने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिर परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अंबाबाई मंदिरात महिला भाविकाचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. मुखदर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे 17,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र सोनबत्ती जाटव या महिलेने चालाकीने लंपास केलं होतं. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून जुना राजवाडा पोलिसात याची नोंद होताच तात्काळ पोलिसांनी चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलं. सांगलीचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती. आपले काहीतरी निघेल, आपण नेहमी रुबाबात राहिलोय. या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस म्हणजे आपल्या बापाची जहागीरदारी आहे. अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. माझ्या भावाला हद्दपारची नोटीस काढली, आता ते सत्तेतून हद्दपार झालेत. सत्तेचा इतका मास चांगला नसतो, अशी जोरदार टीकाही पडळकर यांनी केली. ते आज सांगलीत बोलत होते. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. PFI संघटनेच्या विरोधात आज शिवसेनेने कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शने केली. यावेळी दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा ध्वज जाळत शिवसेनेने निषेध व्यक्त केलाय. अतिरेक्यांना साथ देणाऱ्या PSI संघटनेवर केवळ 5 वर्षांची बंदी नको तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली. तर पाकिस्तान आणि PFI संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला असला तरीही अनेक मुद्दे अनुत्तरित आहेत. आजच निर्णय घ्यायचा होता तर एवढे दिवस का लागले? हे शासन स्टे ऑर्डरवर चालले आहे काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील चालू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवरून विचारला आहे. ते आज साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की कुठेही स्थगिती दिल्याचं जजमेंट आलेलं नाही. गव्हर्नर निर्णय घेऊ शकतो का आणि घेतलेला निर्णय पुढे ढकलणे हे कायद्याच्या दृष्ट्या राज्याला आणि शासनास उपयुक्त ठरेल का, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केलाय. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने बांधलेली भव्य दिव्य इमारत पुढची 50 वर्ष सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या ऐतिहासिक कामाची नोंद घेईल. सध्याच्या कर्तबगार कमिटीमुळे झालेला वडणगे गावातील विकास हा ग्राम विकासाचा आदर्श नमुना असून या इमारतीच्या माध्यमातून गावच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. वडणगे ग्रामपंचायतीने सुमारे 2.25 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या 3 मजली भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर पार पडला. यावेळी माजी आमदार सतेज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य DH पाटील होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले. सरपंच सचिन चौगले हा विकासासाठी झटपटणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या चिकाटीमुळे गावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने अनेक विकास कामे गावात झाली, असंही पाटील म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल.
सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा तरुण भारत. शुभ रात्री.